नमस्कार, मी योगिता भिडे. योगिताज किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे. नारळी पौर्णिमा जवळ येते आहे, त्यासाठी लागणारा नैवेद्य म्हणजे नारळी भात. तो आज आपण बनवणार आहोत. त्यासाठी लागणार आहे नारळी भात. बनवण्यासाठी आपण एक कप बासमती तांदूळ घेतला आहे. हा तांदूळ आपण दोन वेळा स्वच्छ धुवून अर्धा तास पाण्यात भिजत ठेवलेला आणि आता आपण तो चाळणीत काढून निचळून घेतला आहे. त्यातलं पाणी पूर्ण थोडासा असा ओलसरच राहतो. तो एक 10 मिनिटं चाळणीतच ठेवायचं आहे त्याला, म्हणजे पाणी पूर्ण निचळून जाईल त्याचं. ज्या कपने आपण तांदूळ घेतलाय त्याच कपने आपण एक कप गूळ घेतलंय मोजून. आपण खोबरं घेतलंय 1/4 कप, त्यातलं अर्धं खोबरं जे आहे म्हणजे अर्धा कप जे खोबरं आहे ते आपण तसंच ठेवलंय. आणि उरलेलं जे खोबरं आहे त्याचं आपण मिक्सरला थोडं पाणी टाकून ते फिरवून घेतलंय आणि त्याचा रस गाळून घेतलाय. हा आपला 1 कप रस आपल्याला मिळतो. आपल्याला तांदळाच्या दुप्पट पाणी वापरायचं आहे, मग त्यासाठी आपण 1 कप पाणी आणि 1 कप नारळाचं दूध वापरणार आहोत. साजूक तूप आहे हे 1 टेबलस्पून. फोडणीसाठी 4 लवंगा घेतले आहेत आपण. काजू आणि बदामचे काप करून घेतले आहेत. अशा प्रकारे आपण बेदाणे किंवा आपल्याला जर दुसरे कुठले ड्रायफ्रूट्स आवडत असतील तेही वापरू शकतो. 1/2 टीस्पून वेलचीपूड घेतली आहे. 1 चिमूट मीठ घेतलं आहे. 1/2 टीस्पून पेक्षा थोडी कमी आपण हळद घेतली आहे. आपण एक पॅन गरम करत ठेवला आहे, त्यात आपण तूप घालणार आहोत. थोडंसं तूप आपण वरून आपल्या नारळी भातावर घालण्यासाठी ठेवणार आहोत. त्यावर आपण 4 लवंगा घालणार आहोत. त्या थोड्या परतून घेणार आहोत म्हणजे तुपावर ते छान फुलते. यात आता आपण 1 कप तांदूळ घालणार आहोत जो आपण अर्धा तास भिजत ठेवले. गॅस आपण स्लो ठेवला आहे. स्लो गॅसवर 1-2 ते 3 मिनिटं आपल्याला हा तांदूळ परतून घ्यायचा आहे. 2 मिनिटं झालेली आहेत. आपला तांदूळ छान परतून झालाय. तांदूळ परतेपर्यंत मी 1 कप पाणी गरम करायला ठेवलेलं, ते आता पाणी आपण यात घालणार आहोत. या पाण्यासोबतच आपण 1 कप जो नारळाचा रस काढलाय तो घालायचा आहे. या रस आपण गरम करायचा नाहीये, तसाच घालायचा आहे. हे आता सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचंय. त्यासोबतच आपण यात मीठ घालणार आहोत 1/2 टीस्पून. हळदीऐवजी आपण केशर पण वापरू शकतो दुधात भिजून. आपण आता गॅस मिडियम ठेवायचा आहे आणि हा राईस आपण छान पूर्ण शिजवून घ्यायचा आहे. आता 7 ते 8 मिनिटं झालेली आहे, आपण बघू शकता आपला राईस छान शिजून तयार आहे. मध्ये एकदा मी हलक्या हाताने तो फिरवून घेतलेला. आता हा गॅस बंद करायचा आहे आणि हा सगळा राईस आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे. आपण आता तोच पॅन पुन्हा गरम करत ठेवलाय. राईस आपण सगळा काढून घेतलाय. आपण जे तूप ठेवलेलं ते आता घालणार आहोत. त्यात हे ड्रायफ्रूट्स आपण परतून घेणार आहोत. तुपावर थोडं रंग बदलेपर्यंत हे फ्राय करून घेणार आहोत आपण. तांदूळ भाजायच्या अगोदर देखील तुम्ही हे ड्रायफ्रूट्स फ्राय करून ठेवू शकता. आपले आता ड्रायफ्रूट छान परतून झाले, ते पण आपण भातासोबत काढून घेऊ प्लेटमध्ये. याच पॅनमध्ये आता आपल्याला 1 कप गूळ घेतले आपण, ते घालायचं. खोबरं आपण घे ठेवलेलं 1/2 कप, ते घालायचंय. वेलची पूड आणि गूळ आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचंय.
तूप आपण जे ठेवलेलं ते घालणार आहोत. गॅस एकदम स्लो ठेवायचा आहे, नाहीतर तुम्ही चळून जाईल. दूध पूर्ण आपल्याला विरघळवून घ्यायचं आहे. आता गूळ छान विरघळले, गूळ आणि खोबरं छान मिक्स झाले. आपल्याला याचा पाक वगैरे करायचा नाही. हे विरघळल्यानंतर आपण जो भात शिजवून घेतलेला आणि ड्रायफ्रूट तळून घेतलेले ते सगळं आपण यात घालणार आहोत. आपण बघू शकता किती छान भात आपला शिजला आहे ते, आणि रसात शिजवल्यामुळे त्याला एक वेगळी चव आली आहे. याकरता आपण जे गुळ वापरणार ते पिवळं गुळच वापरायचंय. आपण जर काळं गुळ घेतलं तर मग आपल्या नारळी भाताचा कलरही काळपट येईल. आपण आता याला झाकण ठेवून 5 मिनिट वाफ काढणार आहोत, म्हणजे गुळ आणि भात चांगला एकजीव होईल. आपण आता झाकण ठेवून 5 मिनिट वाफ काढणार आहोत. आता 5 मिनिटं झालेली आहे. आता गूळ छान आपल्या भातात एकजीव झालंय. आता नारळी भात आपला सर्विंगसाठी तयार आहे. आपण प्लेटमध्ये काढू. नारळी भात पारंपरिक पद्धतीने कसा करायचा तो आज आपण पाहिला. तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. अशाच माझ्या रेसिपीज तुम्हाला पाहायच्या असतील तर योगिताज किचनला नक्की सबस्क्राईब करा.